हॅलो गाइस, मी सिया. गुड मॉर्निंग. आता बघा, आई काय बोलताय बघूया. आज मला सुट्टी आहे पण मीटिंग आहे थोडी मम्मी सोबत. मी जाणार आले. सॅटरडे आहे पण मीटिंग आहे. आणि आईचं काय चाललंय बघूया. आता डाक्या मारले आणि दाखवते तुम्हाला. तिकडं बघा आईचं काय चाललंय. काय करतास ग? काय रोप का तोडाय लागल? मग पिशव्या का काढाय लागल्या? कधी आज जाणार आहे मी कुठ कोकोपीठ आणायला. ते दाखव खाली. कोकोपीठ त्या कोकोपीठ हॉटेलला जाणार आहे आता का दुपारला? दुपारला आमची मीटिंग असणार की गड बघ. इकडं पाण्याचं आहे. पाणी 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 बघ. गए किचन मध्ये जाणार आहे आणि ती माती नवीन आता हे झाड लावताना मी आता आई हे किचन बस मध्ये जाणार. ही माती दुसऱ्या गोम बॅग मध्ये जाणार त्याच आहे पण दुसऱ्या कमी आहे ना. एक दोन तीन चार पाच सात नऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे कशाचं झाड आहे? गळूचं झाड आहे. आळूचं म्हणजे आळू म्हणजे आपले वड्या करतो ना आपण. वड्या मला नाही माहित. वड्या करत नाही का आपण? तिथं आपल्या कडे कसं झाड आहे ते झाड आहे का? कुठनं आणलंस? विकत आणलेलं आहे. विकत म्हणजे आणलं एक बाजार. मग विकत का म्हणता? विकत बांधले पैसे दे लागतात. मग आता हे सगळे झाड वाळलेले काढले आणि आता हे ते पण विकत आणलंस ना तू? होय. मग सगळे झाड विकत आणले. विकत झाडं लागतात. बिया रोप फुलं झाड पण ते हलू नको. हे कचरा किती झाला वाळला ना. सांगते मी सिया आमची कुठे जाणार आहे. सियाच्या स्कूल मध्ये मीटिंग आहे. तर मीटिंग मध्ये तिच्या मम्मीला घेऊन जाणार आहे. तिची मम्मी सोडायला कोण येणार? मामा जाणार सोडून येणार दोघींना. आणि मग नंतर घेईल जाणार. किती वाजता? हा तर आता मीटिंगला ते जातील सगळेजण. तिघं सियाला सोडणार आणि मग येणार. की आमच्या विषयी बारका आहे ना ती आई बघा कडकडी पोरग सियाचा भाव आहे का नाही. तर आता चला गाई जातो तुम्हाला ह्याच जणाचं पाणी घालते आधी. अजून चांगलं आलंय वेल. गणपती बाप्पा इकडे ठेव की आत? आत ठेव की जरा? आत ठेव ना. तिकडं आत ठेव ना. हे काढून चल कोण तिकडं आत घे. हे बघा इथं कॅन आमचं कॅन आमचं टाकी आमची. चला आता खाली जाऊया आपण. जाऊ का मी पण? तर बघा हे तुळशीनं कसं येडा घातलाय
आणि ह्या कांडीला वर यूज दिलं नाही. हे बघा तुळस आणि गवत हे भरपूर म्हणजे त्याच्या आजूबाजून अडचण केली होती. तर आता हे बघू, आता लावते मी दुसऱ्या पिशवीत. आता आलं तर ठीकच आहे, नाही आलं तर मग आपण प्रयत्न तर करत राहायचं. बघा आता हे मी काढते हळू. हे बघा मी सगळा वेढा घातला आहे तुळशीला, म्हणजे तुळशीनं घातलं आहे या झाडाला. आणि फुला झाड आहे, ऑरेंज आहे का पांढरा आहे काय माहीत नाही. आता फुल आल्यावर तुम्हाला दाखवणार. चांगलं झाड आलेलं आहे. तेव्हा कोण आलं दाखवते बघा. दादा आहे का दीदी आहे? दादा आहे का दीदी आहे? ते दादा दीदी तर ते दादा आत्ता आला. दादा दीदी चालल्यात स्कूलला. ते तिकडनं एक दीदी आली, तिकडनं एक दीदी आली, इथे एक दोघं थांबल्यात. बसची वाट बघत ना पाण्यात आहे. हो घेतं घाल आणलो गं. भरत आले, भरत आले. पळ, मला कंटाळा आला बाबा. माती सगळी स्वच्छ केली, सगळी झाडातली दोन तीन रोपं बदलली. आता अजून दोन तीन रोपं बदलायच्यात. असंच राह, लावून ठेव मग घ्यान घे. हां भर आणि बाही टाकून द्या तुला. आता तेवढं बासू द्या, दोन बालट्या बासू द्या त्या. हां भर की बालटी आणि पाईप ठेव ना खाली. ते दादा दीदी चालल्यात स्कूलला. स्कूलला चालल्यात. तू कधी जाणार मला? तू कधी जाणार स्कूलला? हां दीदी दादा चाललाय बघ तिकडं स्कूलला चालल्यात. तू जाणार मुला? ए मुला स्कूलला जाणार? येस का नो? येस. इथं कर की मुला, इकडं बघ. गुड मॉर्निंग म्हण, म्हणा म्हण. इथं म्हण की ह्याच्यात. हां म्हणा गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग गाईज म्हण म्हण म्हण. इथं 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 म्हणायचं. इथं इथं म्हणा. बघा आमचं बाळ काय बोलतंय. हा मुला म्हणतं दादा चाललं. टाटा करा, टाटा करा दादाला, दीदीला टाटा करा. टाटा दीदी. सियाची आमच्या आज हे आहे मीटिंग आहे, त्यामुळं आज सिया जरा निवांत आहे. ही बघा कशी आळस कशा बसल्या. बघा अजून सकाळी उठल्या. माझा जरासा चाहूल लागलं की मी उठल्या. हळूच उठून पळत सुटत्या टेरेसवर. हे मुला इकड्या. चला मी चालली आहे, जाऊ का? चला 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 इकडे या. तिकडं कुठं? चला खाली जायचं, खाली चला. नको आता मी चालल्या खाली, घरी चालल्या. चला खाली चला ये. नको आता खुर्ची नाही काढायची, राहू दे नंतर काढू आपण नंतर. हां चला चला जाऊया. चला चला हां. कुठलं वाळत आहे ती? त्यात नाही, ह्यात बी लावलं नाही अजून ना आपण. ते वाळू दे म्हणते जरा माती. हा ह्यात टमाटरमध्ये खाल ना हळूच. हां तिथं जरा वांग्याचं रोप आहे बघ एक. इथं हां घाल त्यात सगळं. इथं आण आता ह्यात येणे घाल जरा जरा वांग्याच्या रोपात थोडंसं हलकंसं. हां तिथं तिथं वांग्याचं रोप कुठं आहे? काल तर सगळं मोकळं केल्यामुळे बघ किती भारी वाटायला लागलं झाडांना. ते मिरचीच रोप एवढं एवढंच आहे, त्याला फुलं लागायला लागले. ते बघ कळ्यानं भरलं हे बघ कळ्या लागल्या छोट्या छोट्या छोट्या. आता हे मिरचीचं रोपाला जरा रोग लागला आहे, त्याला जरा अजून होऊ द्या अतुल. ते अजून एक 15 दिवसांनी काढायचं. हां हां पुरं वाळल्यावर ते बिया तयार होते त्या मग काढायचं. तर इथं छोटे छोटे टमाटरची रोपं आली बघा. इथे एक छोटंसं रोप. हां हां खाली तिथं कोपऱ्याला टाकीत ना इथं इथं. अच्छा राहू दे. हे बघा टिंड्याचं रोप छोटंसं दिसायला लागलं आहे आत्ता असं.
म्हणजे चार बिया लावल्या होत्या, त्यातली एक बिया आता दिसायला लागले, अंकुर फुटलेले बघा आता पानावर आले, आता बघूया आता किती येतात अजून जरा.